प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवा नेते प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आता कंबर कसली आहे। 3 विधानसभा क्षेत्रासाठी 1 जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात येत आहे। जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णू भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विष्णू भंगाळे यांनी जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अधिक माहिती दिली। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज मराठी। नक्कीच, मी आधी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती जिल्हा प्रमुख म्हणून ती जबाबदारी टाकलेली आहे, मी चांगल्या प्रकारे पार पाडेल। आज संघटन मजबूत व्हावं, माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार काम करतं आहे आणि त्यासोबत आपला पक्षसुद्धा मजबूत असला पाहिजे। त्या दृष्टीने आधीच्या जिल्हाप्रमुखांनीसुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय संजयजी राऊत साहेब, माननीय गुलाबरावजी पाटील साहेब जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या या विभागाचे संपर्क प्रमुख, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब आणि आता सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबराव वाघ यांची आमच्यासोबतच हे झालेली आहे। नक्कीच यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळामध्ये संघटन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल असं नियोजन करेल आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनाचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती करण्याचा मानस आहे। येणाऱ्या काळात जळगाव शहर असेल, जळगाव ग्रामीण असेल, धरणगाव असेल किंवा अंमळनेर असेल, या विविध भागांमध्ये जाऊन शाखा आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारं शिवसैनिक यांना घेऊन काम करेल। येणाऱ्या काळामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न आपल्या या